घेण्याचा चौरस. या चौरसावरती मागे प्रश्न येऊन गेला, मग त्यामुळे स्टील आपण एक सेफ साईड म्हणून करून घेतोय, पण यावेळेचा एक्सपेक्टेशन आहे आयतावर प्रश्न येईल. बरं, आता चौरस बघू आपण पहिल्यांदा काय ते. तर बघा आता काय ते चौरसाच्या संदर्भात. सगळ्यात पहिल्यांदा चौरस म्हटलं की नावातच कळते चारी बाजू सारख्या नरे बाबांनो. चौरस स्क्वेअर स्क्वेअर म्हटलं आपण त्याला, चारी बाजू सारख्या, चारी कोण पण सारखे, चारी कोण 90 वाले का, मग याच्यामध्ये सगळ्या बाजू सारख्या आहेत. मग आता तुम्हाला लोकांना समजा म्हटलं मी याच्यामध्ये, चला परिमिती बरोबर किती, चला सांगा बरं आता सोपं एकदम. येस करेक्ट, बोला बोला बोला, बरोबर आहे. परिमिती बरोबर किती, याची परिमिती बरोबर किती, कमॉन चला. परिमिती म्हणजेच काय म्हणणं आपण, ह्याला म्हटलं बाजू, करेक्ट ना, बाजू. तर बाजू किती, ही बाजू, ही बाजू, ही बाजू, ही बाजू, सगळ्या सारख्याच ना रे. मग सगळ्या बाजू सारख्या तर बाजू 4 गुणिले बाजू ना, लिहा परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू. 4 गुणिले बाजू, क्लिअर. त्यानंतर नंबर दोन तो म्हणजे याचा कर्ण. आता चौरसाचा कर्ण महत्वाचा मानून त्याच्यावर मागे प्रश्न होताच, ठीक आहे, ऐका. चौरसाचा कर्ण महत्वाचा कसा तो बघा सगळ्यांनी, इथून हा वाला, करेक्ट ना, हाच कर्ण ना तो. हा जो कर्ण आहे हा चौरसाचा कर्ण म्हणून समजू आपण. बघा ध्यानात घ्या सगळ्यांनी, याच्यामध्ये तुम्हाला म्हटलं मी ह्याला मी कर्णाला समजा मी एक्स असं म्हणलं, ठीक आहे. इथून एवढी लाईन ए, तर मला सांगा जर हे किती, दोन्हीकडं हे ए पण किती सांगा लवकर, एच असेल माहित आहे का, कशामुळं ही बाजू ही बाजू कशी सारखी आहे ना, म्हणून ते दोन्हीकडे असेल. तर तुम्हा लोकांना समजा पायथागोरस बाबा की जय म्हटलं तर त्याचं प्रमेय काय सांगा, पायथागोरस बाबाचं सांगा लवकर. हा, कर्णाचा वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग, म्हणजे पहिली बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग गावठी भाषेत आपल्या, बरोबर का. मग त्याला असं लिहिलं जातं कर्ण काढताना, एक्सचा वर्ग बरोबर चा वर्ग अधिक परत त्या याचा वर्ग ना, दोन्ही याचा वर्ग, करेक्ट आहे का. या पण याचा वर्ग आणि त्या पण याचा वर्ग, करेक्ट ना. मग एक्स वर्ग बरोबर सांगा ए वर्ग किती वेळा, अरे ए वर्ग ए वर्ग किती वेळा, ए वर्ग 2 वेळा ना, याला म्हणायचं 2 वेळा ए वर्ग, करेक्ट. आता दोन्ही बाजूंना इकडे बघा, इथे एक्स वर्ग आहे, इथे 2a चा वर्ग आहे. एक्स म्हणजे नाव दिलंय कर्णाला, ए म्हणजे नाव दिलंय बाजूला, कळते ना सगळ्यांना काय ते. मग समजा मी दोन्ही बाजूंची वर्ग मुळं जर घेतली तर आपल्याला उत्तर असं मिळतं, एक्स इज इक्वल टू, चला बोलताय काय ते बोला लवकर, वर्गमुळात 2 गुणिले a, ऐका, 2चं वर्गमूळ वर्गमुळात 2, ए वर्गचं वर्गमूळ ए, एवढं सोपं आहे बघा ते. 2चं वर्गमूळ वर्गमुळात 2, ए वर्गचं वर्गमूळ इथे ए येणार आहे आणि एक्स वर्गचं वर्गमूळ म्हणजे एक्स येणार आहे. मग आता हे जे नावं ठेवली होती हे नाव होतं कर्णाचं आणि हे वर्गमुळात 2 होतं आणि इथे बाजूला ए म्हणजे काय होती, बाजू. मग तुम्हाला कर्णाचा एक फॉर्म्युला भेटला, तर तुम्हाला हा जो प्रूफ सांगितला हे काय लक्षात ठेवायचं नाही आहे, तुम्हाला लक्षातच ठेवायचं नाही, उगा बिनकाउंट टेन्शन घेऊ नका. तुम्हाला काय लक्षात ठेवायचं तर ऐक, तुम्हाला लक्षात ठेवायचं कर्ण बरोबर वर्गमुळात 2 गुणिले काय तर बाजू, तुम्हाला हे लक्षात ठेवत जायचे. मग आता 3 नंबर क्षेत्रफळ, नंबर 3 टाका सगळ्यांनी, क्षेत्रफळ. क्षेत्रफळात 2 फॉर्म्युले येतात. सगळ्यात पहिला फॉर्म्युला म्हणजे सगळ्यात इझिएस्ट, बाजू वर्ग, करेक्ट आहे का. चौरसाचे क्षेत्रफळ म्हणजे काय, बाजू वर्ग ना. तर सगळ्यात पहिला बेसिक इथे लिहून टाका, क्षेत्रफळ इज इक्वल टू डायरेक्ट लिहा बाजू वर्ग. मग तुम्हाला लोकांना मी काही जरी बाजू दिली तर समजा 10 म्हटलं 10चा वर्ग 100, क्षेत्रफळ 100, एवढं चिल्लर पार्टी असते ती, ठीक आहे. पण आता क्षेत्रफळाच्या संदर्भात तुम्हाला लोकांना दुसरा एखादा प्रश्न आला समजा नंबर 4, तो म्हणजे असा, क्षेत्रफळाचा जे काही तुम्ही क्षेत्रफळ काढता ते कर्णाच्या याच्यामध्ये काढा, तुम्हाला कर्ण दिला आणि म्हटले क्षेत्रफळ काढा, तर काय करायचं ऐका सगळ्यांनी. तुम्हाला यालाच मी प्रूव्ह करून दाखवतो, हे लिहिलं सगळ्यांनी, ठीक आहे. बाजूच्या बदली तुम्हाला कर्ण दिला तर तुम्हाला तरी क्षेत्रफळ काढता येतं, ते कसं ते ऐका. आता तुम्हा लोकांना कर्णासंदर्भात मी असं सांगितलं, बघा सगळ्यांनी प्लीज कॅमेरा इथे घ्या प्लीज. आता बघा, कर्ण बरोबर तुम्हाला मी काय म्हटलं सांगा लवकर, कर्ण बरोबर काय, वर्गमुळात 2 गुणिले काय, बाजू. मग ह्याला असं म्हणू शकतो ना, हा वर्गमुळात 2 इथे गुणिले इथे आलो काय येईल तो भागिले होईल की नाही, हो. म्हणजेच त्याला मी असं लिहू शकतो का, बघा ही बाजू, ही वाली बाजू इज इक्वल टू हा वर्गमुळात 2 गेला इथे खाली, याला असं लिहिता येईल मग कर्ण छेद वर्गमुळात 2. हे क्लिअर आहे का सगळ्यांना, काय झालं फक्त तो वर्गमुळात 2 तिकडे गुणायचा, जर नाही कळलं नाही पटलं तर याला परत तिकडे घेऊन या, परत दिसतं एकच येते, ठीक आहे. म्हणजे बाजू इज इक्वल टू कर्ण भागिले वर्गमुळात 2. मग जर का इथे बघा सगळ्यांनी, इथे या बाजूच्या वर्गामध्ये
बाजूमध्ये मी कर्णाची किंमत ठेवली आणि असं लिहिलं की कर्ण भागिले वर्गमुळात दोन, बाजू म्हणजे काय, बाजू म्हणजे काय वाचा परत एकदा, कर्ण भागिले वर्गमुळात दोन आणि कंसाचा जर का मी वर्ग केला तर आपल्याला क्षेत्रफळाचा एक नवीन फॉर्म्युला मिळतो, तो काय मिळतो की कर्णाचा वर्ग, बघा सगळ्यांनी काय मिळतो फॉर्म्युला, कर्णाचा वर्ग आणि वर्गमुळात दोनचा वर्ग म्हणजे किती, दोन भागिले दोन, हे झालं तुमचं क्षेत्रफळाचं आणखीन एक सूत्र, लिहून टाका. तर तुम्हा लोकांना हे फक्त सांगायसाठी होतं, तुम्हाला मी जे सांगतोय ना हे तीन तर वाटलं तर म्हणा चार, याला चार म्हणा तुम्ही, तुम्हाला लक्षात काय काय ठेवायचं आहे का त्याच्यामध्ये, हे पहिलं, हे दुसरं, हे तिसरं आणि हे चौथं, हे कसं आलं ते बी सांगितलं मी, पण स्टील याच्यावर एक दोन गणितं केलं की तरच कळेल तुम्हाला ते सोडवायचं कसं, आपल्या कसं करायचं. झालं, ठीक आहे. याच्यावर क्वेश्चन घ्या, एक मागचा जो क्वेश्चन होता तो जस्ट एक दाखवतो झलकच, ठीक आहे, बघू तुम्ही कसे करता काय ते. पाठीमागच्या राज्यसेवेचा प्रश्न कसा होता बघा, आता फालतू प्रश्न होता, लेट स्पेशल नॉलेजची गरज नव्हती, पण फॉर्म्युला माहिती असेल तरच सुटला असता, ठीक आहे. तर तो प्रश्न असा होता, MPSC CSAT 2018 प्रश्न, याच्यावरचा चौरसावर काय होता तो. तर MPSC CSAT 2018 तुम्हाला प्रश्न असा होता, दोन चौरस त्यांनी दिले होते तुम्हाला, एक चौरस इथला हा वाला असा एक, त्याची लांबी होती तुम्हा लोकांना 8 सेंटीमीटरची अशी बाजू, म्हणजे एक बाजू होती 8 सेंटीमीटरची, हा एक चौरस तुम्हाला दिला होता, त्याला त्यांनी म्हटलं होतं चौरस क्रमांक ए, क्लिअर. आणि त्यानंतर त्यांनी तुम्हाला अजून एक चौरस दिला होता याच्याविषयी थोडा छोटावाला, आणि त्या ह्या चौरसामध्ये त्यांनी तुम्हा लोकांना बाजू दिली नव्हती, हा कर्ण त्यांनी दिला होता तुम्हा लोकांना, आणि त्या कर्णाची लांबी त्यांनी दिली होती किती माहिती आहे का, 8च, इथून एवढं हे 8 आहे. आणि मग त्याला म्हटलं होतं त्या लोकांनी हा चौरस क्रमांक बी आहे, बघा काय ते, हा चौरस क्रमांक ए, हा वाला चौरस क्रमांक बी, ए वाल्या चौरसात तुम्हाला बाजू दिली, बी वाल्या चौरसात तुम्हा लोकांना कर्ण दिलाय, आणि आता प्रश्न त्यांचा काय होता तो बघा, की या दोन्ही चौरसांच्या क्षेत्रफळांची वजाबाकी किती, याचं क्षेत्रफळ काढायचं, याचं क्षेत्रफळ काढायचं, आणि या दोघांची करायची वजाबाकी, मग ती वजाबाकी वगैरे कशी काय, चिल्लर पार्टी आहे बघा ते कसं, मला तुम्ही सांगायचं याचं क्षेत्रफळ काढताय तुम्ही, बरं आता इकडे बघा सगळ्यांनी, यांच्या क्षेत्रफळांची तुम्ही प्रश्न कम्प्लीट करा वाटलं तर, चौरस ए आणि चौरस बी क्वेश्चन कम्प्लीट करा, कृतीला जागा सोडू शकता राहिला असेल तर, लिहा चौरस ए आणि चौरस बी यांच्या, चौरस ए आणि चौरस बी यांच्या क्षेत्रफळातील फरक किती, यांच्या क्षेत्रफळातील फरक किती. तर कसं करायचं होतं तर बघा, याच्यामध्ये हा हा हे जे पहिलं जे चौरस आहे, चौरस हावाला, याच्यामध्ये सूत्र लागतं बाजूचा वर्ग, काय सूत्र लागतं याच्यामध्ये, बाजूचा वर्ग, का बरं, बाजू दिली म्हणून. मग मायनस करायचं आता याचं, याच्यात काय दिलं सांगा, कर्ण, कर्णावाला सूत्र काय सांगा रे, कर्णवाला सूत्र काय सांगा लोकर, कर्णाचा, कर्णाचा वर्ग भागिले काय, दोन झालं, याची किंमत 8 आहे, याची पण किंमत 8च आहे, किंमत ठेवायची आणि तुम्ही उत्तर काढायची, बाजू वर्ग म्हणजे 8चा वर्ग वजा कर्णाचा वर्ग म्हणजे परत 8चाच वर्ग, अरे करेक्ट का, आणि भागिले काय, दोन झाला विषय संपलायचा. 8चा वर्ग किती सांगा लोकर, 64, बघा 8चा वर्ग किती, 64 वजा 8चा वर्ग परत किती सांगा, 64, आणि परंतु 64 भागिले किती सांगा खाली, दोन. मग याच्या पुढली स्टेप बघा सगळ्यांनी, आता काय राहिला होता ते, तो अलीकडचा 64 ॲज इट इज वजा, बघा सगळ्यांनी प्लीज, हा अलीकडचा 64 इकडे बघा कॅमेरा इकडे घ्या, 64 ॲज इट इज वजा 64/2, 64 अर्ध करा रे बाबांनो, किती आलं 32, मग 64 मधून किती गेला सांगा लोकर, 32 गेला, उत्तर राहिलं काय सांगा लोकर, 32 स्क्वेअर सेंटीमीटर म्हणजे 4 सेमी, या 32 स्क्वेअर सेंटीमीटर म्हणजे 32 4 सेमी, हे तुमचं याच्यातलं उत्तर होतं. या दोघांच्या वर्गांत म्हणजे त्या एरियामधला, म्हणजे आपण त्याला बोलतो आपण क्षेत्रफळामधला फरक होता तो, ठीक आहे, हे असं पाठीमागच्या याला येऊन गेलेलं. नेक्स्ट प्रश्न फिरले तर कशाप्रकारे फिरतील याच्यावरती तेही बघू आपण चौरसावरचे. प्रश्न दुसरा, एका चौरसाचे
एका चौरसाचे क्षेत्रफळ, एका चौरसाचे क्षेत्रफळ 784, 784, 784 चौसेमी आहे, 784 चौसेमी आहे. तर त्याची परिमिती किती? 784 चौसेमी आहे तर त्याची परिमिती किती? ठीक आहे, लक्ष द्या. क्षेत्रफळ 784 कोणाचं? अरे कोणाचं? चौरसाचं ना. जरा लक्ष द्या सगळ्यांनी, चौरसाचे क्षेत्रफळ जरा लक्ष द्या प्लीज. इज इक्वल टू काय? बरं सूत्र काय असतं आपलं? बाजू वर्ग. पण क्षेत्रफळ दिले किती त्यांनी सांगा लवकर? 784. ते चौस सेमी बिमी सगळं असतंच, ते चौस त्यांना द्यावाच लागते. ठीक आहे, मला सांगा इथं चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय? आत्ता केल्याप्रमाणे बोला लवकर, काय ते? अबे सूत्र, सूत्र बाजूचा वर्ग ना. मग तुम्ही बोला की इथं बाजूचा वर्ग असं आलं, या साईडला 784 आलं, दोन्ही बाजूंना वर्गमूळ घ्यावे लागतील. बरोबर आहे का? मग जर मी दोन्ही बाजूंना वर्गमूळ घेतली तर कसं येतं बघा ते. म्हणून बाजू इज इक्वल्स टू वर्गमुळात 784, आणि म्हणून बाजू इज इक्वल टू 784 वर्गमूळ सांगा किती? 28. तुम्हाला मी सांगून ठेवतो, पण आता तुम्ही काही लोक एकदम हुशार आला असता इकडे बघून घ्या सगळ्यांनी. वर्ग येत ना वर्ग, ते 1 ते 30 पर्यंतच पाठ करायचे, आणि घन येत ना घन, ते कितीपर्यंत? 1 ते 10 पर्यंत पाठ करायचे. हा ज्याला येत नसतील ते आपल्या वहीमध्ये पहिल्या 2 पानं होते दिलेले. क्लिअर? सो वर्ग 1 ते 30 पर्यंत पाठ करा, घन 1 ते 10 पर्यंत पाठ करा. याचा सर्वाधिक उपयोग तुम्हा लोकांना ह्या प्रकारच्या गणितांमध्ये होणार आहे. इथं सगळ्यात जास्त उपयोग येणारच, त्यात काही ना काहीतरी येणारच. क्लिअर सगळ्यांना? सो आता सध्या तरी ठीक आहे. 784 हा कोणाचा वर्ग आहे सांगा लवकर? 28 वर्ग आहे. करेक्ट ना? 28. सो तुमची बाजू आली तुमच्याकडे 28 सेंटीमीटर. मग तुम्हाला विचारलं मी परिमिती किती. आता मग क्षेत्रफळावरून परिमिती कशी काढायची? पहिल्यांदा बाजू काढायची, मग परिमिती काढायची. कळलं सगळ्यांना काय ते? ही प्रोसिजर आहे. क्षेत्रफळावरून डायरेक्ट परिमिती निघत नसती. कळलं सगळ्यांना काय ते? तुम्हाला पहिल्यांदा बाजू काढावी लागते आणि मग परिमिती काढावी लागते. मग आता लिहून टाका परिमिती. चला रेडी का? परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू. मग आता तुम्ही सांगा, मग 4 गुणिले बाजू म्हटलं, बाजू आहे 28 ची. 28 चा पाडा तर आपल्याला 100% येत नसणार आहे. मग आपलं गप गरीब असणार का? 4 ने गुणायचं. ठीक आहे, चला बोला किती येते सांगा ते फायनल. 112. 112 सेंटीमीटर सेमी. सीएम, सीएम आवडत नाही तर सेमी लिहायचं. हे वहीत नाहीत बरं गणित जे मी सांगतोय ते. लिहित चला, अपडेट करा नोट्स. सगळं वेगळं चालतं इथं. दर बॅचला वही वेगळं गणित असतं. ठीक आहे, हे वहीत नाही आहे, लिहून घ्यायचं सगळ्या क्लासच्या जुन्या माझी विद्यार्थ्यांनी सगळ्यांनीच. ठीक आहे, झालं. नेक्स्ट, आता याच्यानंतर नेक्स्ट, आता तुम्ही लोकांनी लिहायचं आयत. आयत, रेक्टॅंगल. आता आयताच्या संदर्भात तुम्हा लोकांना पहिल्यांदा सरळ 2 गोष्टी, एक लांबी रुंदी. बरोबर, लांबी रुंदी संदर्भात तुम्हा लोकांना, आता समोर जो फळा मी आता वापरतोय हा फळा पण एक प्रकारचा आयतच आहे. करेक्ट? तर याच्यामध्ये बघा, आता आयताच्या संदर्भात तुम्हा लोकांना आता काय, तर सगळ्यात पहिलं एक आयत आपण काढून घेऊया. त्या आयतामध्ये तुम्हा लोकांना समोर दिसतच आहे की ही बाजू ह्याला 1 रुपये आहे, ही बाजू ह्याला 1 रुपये, जसं आपला फळा आहे उघडून घ्या. ही वाली सगळी लांबी आहे, ही वर्षी सेम लांबी झाली, इथे रुंदी आली, रुंदी आली. क्लिअर सगळ्यांना काय ते? ह्या समोर ज्या बाजू आहेत, या समोर समोरच्या बाजू कशा सगळ्या 1 रुपये आहेत. ठीक आहे, सो याच्यामध्ये मी जर समजा याला एल असं म्हटलं, एल म्हणजे लांबी, एल म्हणजे काय? लांबी म्हणजे लेंथ. त्याला कशाला काय नावं दिली ते आपण लिहून घेऊ साईडला. आणि याला म्हणायचं बी म्हणजे ब्रेड, म्हणजेच काय? रुंदी. त्याला आपण असं म्हणून आपल्या भाषेमध्ये हे लाडू रुंदी. याला काय म्हणायचं? लाडू. आणि याला काय म्हणायचं? बुंदी. मग आता लाडू आणि बुंदी संदर्भात बघा सगळ्यांनी, एल एल ला आपण लेंथ साठी एल असं वापरतो, बी म्हणजे ब्रेड साठी आपण बी असं वापरतो. अर्थात याला आपण असं म्हणूया ही लांबी आणि ही रुंदी. पण हे सगळं लिहिण्यापेक्षा आपण फक्त पहिले अक्षर घेऊ, लाडू आणि बुंदी. ठीक आहे, मग आता तुम्हा लोकांना मी विचारलं सगळ्यात पहिलं याच्यामध्ये परिमिती,
याची परिमिती काढायची, मला आयताची परिमिती काढायची. परिमिती म्हणजे आपल्याला बेसिक माहिती आहे बॉर्डरची लांबी, करेक्ट करे बाबांनो. मग बॉर्डरची लांबी इकडे बघा सगळ्यांनी, ही लांबी, ही इथली लांबी, परत हे पण मोजायचं आणि हे पण मोजायचं. मग आता हा एल आहे तर हा वरचा पण किती रे बाबांनो, येलच का? ह्या हा जर बी आहे तर हा पण काय बरं सांगा लोकर बी. म्हणजे अर्थात सांगायचं तात्पर्य हे जर आठ असेल तर हे पण आठ, हे जर चार असेल तर हे पण चार, हे चार तर हे पण चार. क्लिअर सगळ्यांना काय ते? मग तुम्हाला लोकांना याची परिमिती म्हणजे सगळीच बॉर्डर मोजावी लागली. मग सगळी बॉर्डर मोजणे म्हणजेच काय मोजणे जरा बघा इकडे सगळ्यांनी, की परिमिती बरोबर लांबी अधिक परत रुंदी अधिक परत लांबी आणि परत रुंदी. तुम्हाला लांबी ही दोनदा मोजावी लागली आणि तुम्हाला ती रुंदी पण दोनदा मोजावी लागली. तर मला सांगा बघा, लाडू अधिक बुंदी अधिक लाडू अधिक बुंदी, किती लाडू? दोन लाडू. किती बुंदी? दोन बुंदी. या दोघातून कॉमन काय निघाला? दोन. आणि मग ते दोन कंसात लाडू आणि बुंदी लिहा. ही झाली परिमिती. कोणाची? आयताची परिमिती. आता लक्ष द्या सगळ्यांनी, तर क्षेत्रफळाच्या संदर्भात तुम्हाला लोकांना साधं सरळ आहे, लांबी गुणिले रुंदी बरोबर, म्हणजे लाडू गुणिले बुंदी लिहा. लाडू गुणिले बुंदी, लांबी गुणिले रुंदी. तर तुम्हा लोकांना याच्यावरचा प्रश्न हा 100% कंडिशनल प्रश्न पडणार. कंडिशनल प्रश्न म्हणजे कसा? तो प्रश्न नंबर एक घ्या. चला, या दोन गोष्टी कळल्या सगळ्यांना काय ते? बर, तर परिमिती क्षेत्रफळ दोन्ही झालं. आता प्रश्न पहिला घ्या, लिहा. एका आयताची लांबी, एका आयताची लांबी ही रुंदीच्या दुप्पट आहे. एका आयताची लांबी ही रुंदीच्या दुप्पट आहे. दुप्पट आहे. जर आयताचे क्षेत्रफळ, आयताचे क्षेत्रफळ दोनशे अठ्ठ्याऐंशी चौसेमी असेल, 288 चौसेमी असेल, तर गणिलेचे हा प्रश्न कुठल्याच वयात नाहीये. 30 बॅच चालू आहे आता, आपली बॅच नंबर 30 चालू आहे, काही वयात हा प्रश्न नाहीये ना, ठीक आहे. तर त्या आयताची परिमिती किती? तर त्या आयताची परिमिती किती एक्सपेक्टेड आहे यावेळेला? अशा प्रकारे लांबी रुंदीचं एकमेकामध्ये दुप्पट तिप्पट निंपट देऊन प्रश्न विचारला जाईल पेपरमध्ये. डू इट. सुनो सुनो सुनो, या पे देखो सब लोग अभी, हे लक्ष द्या. आता याच्यामध्ये तुम्हाला लोकांना जी कंडिशन दिली त्या कंडिशनमध्ये तुम्हाला मी असं म्हटलंय, बोला चला काय ते बोला. एका आयताची काय? एका आयताची लांबी ही काय? लांबी ही, ही लांबी ही त्याच्या रुंदीच्या दुप्पट आहे. लाडू हा बुंदीच्या दुप्पट आहे. असं करून घ्या पहिल्यांदा. चला, लाडू हा बुंदीच्या दुप्पट आहे. इतकं झाल्यानंतर आता तुम्हाला लोकांना इतकं हे तर कळलं पाहिजे किमान यार, लाडू बुंदीच्या दुप्पट म्हणजे असंच केलं पाहिजे आपण, दुसरा पर्याय नाही आपल्याकडे. क्लिअर आहे का सगळ्यांना? मग आता तुम्हा लोकांना दिलं या बाबांनी क्षेत्रफळ. मग क्षेत्रफळ ते दिलं, ते बघा असं दिलंय, आयताचे क्षेत्रफळ. अरे कितना दिया आहे? 288 दिलंय बरं त्या लोकांनी. आता तुम्हाला फक्त काय करायचं आहे, ज्यामध्ये क्षेत्रफळ जो फॉर्म्युला आहे, क्षेत्रफळाचा फॉर्म्युला, तो फॉर्म्युला मला सांगायचा सगळ्यांनी. बोला फॉर्म्युला काय? अबे बोला बे. हा, लांबी गुणिले रुंदी म्हणजे लाडू गुणिले बुंदी इज इक्वल टू 288. बरं मित्र मंडळ, साधी सरळ गोष्ट आहे. समोर तुम्हाला दिसतंय एल ची किंमत किती आहे रे? टू बी. अबे टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. टू बी आहे ना. सो एल ची किंमत जी टू बी आहे, ती एल ची किंमत उचलायची, याच्यामध्ये ठेवायची आणि याच्या खाली कसं येईल करायचं. बघा, एल ची किंमत जी टू बी आहे, ती टू बी किंमत उचलायची, ती किंमत ह्या एल मध्ये ठेवायची. आणि इथं लोकांना असं कळलं की यार एल ची किंमत तर ऑलरेडी टू बी आहे. अरे टू बी ऑर नॉट टू बी, टू बी गुणिले या साईडला हा बी इज इक्वल टू 288 झाला. आता हायसं वाटलं काही लोकांना, सुटलंय गणित ते आता, ठीक आहे. मग आता मित्रमंडळ तुम्ही सांगा, इथं बी गुणिले बी म्हणजे बी चा वर्ग. अरे बरोबर आहे का? मग बी गुणिले बी म्हणजे बी चा वर्ग. ऐका जरा मित्रमंडळ, ज्यांना काही कळत नाही दगडपणे, बघा वरती स्क्रीन मध्ये बघा, तिकडे
दोन गुणिले बी गुणिले बी म्हणजे त्याला असं म्हणणार दोन बी चा वर्ग बरोबर 288. अर्थात हा दोन इथे चिटकलेला नसून तो इथे गुणाकाराला असतो. बरोबर, हा जो दोन इथे गुणिले त्याला तिकडे घेऊन जा, त्याला भागिले करायला हवा तिथं, आणि अर्थातच ते असं बनेल पुढच्या स्टेपला बी चा वर्ग बरोबर 288/2. क्लिअर सगळ्यांना काय ते? सो 288/2 अधिक एक म्हणजे बहुमत. नका लिहू, चला सांगा, अर्ध करा. बे जागे वा बे, किती आला? 100. जर बी चा वर्ग 144 असेल, बघा बी चा वर्ग 144 असेल तर बी बरोबर किती असेल? क्या है? 12. ये वर्गमूळ में 144 बराबर ना. सो चौमूळ आलं का? चौमूळ, हा चौमूळ 144 चं वर्गमूळ किती? 12 का? बरोबर आहे का? मग आता मला सांगा, जर तुम्हाला बी ची किंमत 12 ही भेटली, आता ऐका थोडं लेंगदी झालं गणित, ते एवढं करावंच लागतं, याला दुसरा पर्याय नाही, याला हे इथे ठेवावंच लागतं, ह्याची किंमत 22 लागते, आणि मग ते काढल्यानंतर तुम्हाला बी म्हणजे तुम्हाला लोकांना रुंदी भेटली म्हणजे बुंदी भेटली, किती भेटली? 12. आणि तुम्हाला आधीच म्हटलं गेलंय की एका आयताची लांबी ही रुंदीच्या दुप्पट आहे, म्हणजे ह्याच्या डबल किती? 24. झालं, आता शेवटची पायरी, आपण ती पहिल्यांदा लांबी काढून घ्यायची. लिहून टाका ते लांबी म्हणजेच एल इज इक्वल टू ती 2b. 2b म्हणजे 12 गुणिले ते किती? 2 ना रे. 2b इज इक्वल टू 2 × 12. 12 दुने किती? 24. आता ऐका रे लेकरांनो सगळ्यांनी, तुम्हाला रुंदी भेटली 12, लांबी भेटली 24, तुमच्याकडे परिमितीचं सूत्र असं आहे, बोला काय ते? 2 × लांबी अधिक रुंदी. शेवटची पायरी घेऊन टाका. अशी एवढे लेंगदी गणित अडीच मार्क करत असतात. अडीच मार्कासाठी असंच गणित आलं पाहिजे. लय सोपं नाही ना? तर काय, एका आयताची लांबी 10 आहे, रुंदी 15 आहे, सांगा क्षेत्रफळ किती घरी जा. असं कुठं असतं का? काय ते 10 काय 10 × 15 = 150? कोणी शेमडी पोरं पण सांगतील रस्त्याची, ते काय गरज नाही, असं पाहिजे उलट सुलट काहीतरी. सो लांबी किती आली सांगा लवकर, किती आली? ती 24. मग अर्थात तुम्हाला लोकांना परिमिती काढायची, तर परिमिती इज इक्वल टू 2 हे बोला रे चला, लांबी अधिक काय? रुंदी. एखाद्याने डोकं लावलं असतं, मास्तर आम्ही असले काढत बसण्यापेक्षा लांबी म्हणजे काय बरं ते 2 × रुंदी आहे ना, मग ते 2b आणि हा बी, मग 3b झाला असता, मग 3 × 2 = 6. सांगा काय ऐकू तुम्ही, चला तुम्ही असंच करा, एक डोक्याचं जे कळतंय तेवढंच नशीब. चला आहे 2 एल आणि बी सांगा. चला एल बी वाले चला लवकर, काय एल किती? 24 आणि बी किती? 12. मग ते 24 + 12 म्हणजे 24 + 12 असं करा, मग तुम्हा लोकांना उत्तर असं आलं 2 × इथं किती आलं सांगा? 36. आणि 36 × 72 cm एवढी त्याची काय असणार आहे? परिमिती असणार आहे 72 cm. आता थोडासा हे जाओ, खतरनाक क्वेश्चन नंबर 2 लिहा. क्वेश्चन नंबर 2 लिहा. एका आयताची लांबी, हे छापलं का? झालं काय छापा लवकर, ते स्क्रीन कॉन्स्टंट ठेवायचं.